इचलकरंजी नगरपालिकेतील भाजपची सत्ता घालवून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणावी यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं। इचलकरंजी काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयास भेट दिली। या ठिकाणी नगरसेवक शशांक बावजकर, संजय कांबळे, राहुल खंजीरे यांनी बिनविरोध निवडून आल्याबद्दल नामदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केलं। या प्रसंगी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी इचलकरंजी नगरपालिकेतील भाजपची सत्ता घालवून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणावी यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। की एका दिवसात चमत्कार घडणार नाही, तीन वर्ष पासून चमत्कार घडवायचा असेल तर आता नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला समोर या ठिकाणी, त्यामध्ये एका विचाराने एकत्रित बसून कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात ही निवडणूक एकसंपणे आपल्याला कशी लढवता येईल याची व्यूहरचना आपण सभांनी करता अभिप्रेत या ठिकाणी, जिथं काँग्रेसची ताकद आहे तिथं काँग्रेस म्हणून आपण लढण्याची भूमिका घेऊया, जिथं आपल्याला अडचण वाटत असेल तिथं आपण समविचारी लोकांच्या बरोबर एकत्रित कशा पद्धतीने येता येईल त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया। परंतु 100% भाजपच्या हातून ही नगरपालिका काढून घ्यायची ही भूमिका आपल्याला आणि त्यासाठी आजपासून तयारीला लागावं लागेल, आजपासून व्यूहरचना करावी या ठिकाणी लागावं लागेल। जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष गेला पाहिजे, प्रत्येक विभागामध्ये काँग्रेसचा एक कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लगान क्रिकेट खेळलं पाहिजे, तुम्ही बॅटिंग बॉलिंग करा आम्ही तुम्हाला खेळण्यासाठी मोठं पाठबळ देऊ असं सांगून इचलकरंजी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नामदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली। यावेळी शशांक बावजकर, राहुल खंजीरे यांनीही मनोगत व्यक्त केली।